तर चला मॅच साठी मॅच सुरुवात होते. पहिला बॉल इथे पाहायला मिळते. उर्फीजांचा चेंडू सरळ आता आता हो खराब क्षेत्ररक्षण. धावबादची पण संधी होती. शेकाडी बॉलर्स नेम प्लीज. कैफ कैस कैस जैद जैद गोलंदाजासाठी जैद. जैद पहिले षटक घेऊन हा फटका क्लास आहे. कव्हर भेटलंय. वन बाउंड चेंडू सी मारे शब्दार मॉर्निंग स्टार मसलाचा येतो हा पहिला चौकार. साजिद स्ट्राईकला साजिद आपल्याला पाहायला मिळतात. धोनी ही तगडे ताकदवान खेळाडू आहेत. नॉन स्ट्राईकला सैफुल्ला अव्वालदार बिग मॅन कायरन पोलार्ड म्हणून म्हैसलामध्ये ओळख आहे सैफुल्ला अव्वालदार यांची. स्ट्राईकला साजिद किती धावा करतील मॉर्निंग स्टार मसळासाठी. जैद पहिल्या बॉलला डॉट केला होता. हा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तौफिक. प्रयत्न चांगला होता पण चेंडूनी चकवलाय. चाललाय चेंडू सी मारे शापार. धावा मिळतील चार 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 चौकार. आठ धावा होतात पहिले तीन चेंडूत. झेल सोडला आणि झेल सोडल्यानंतर या लगातार चौकार आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं सलमान कडून झेल सुटला होता शेकाडीसाठी. मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत दे. साईम अतिरिक्त खेळाडू आहे त्यांच्याकडून झील सुटला होता. हो स्लो बॉल वन फुल टॉस. जायद कम बॅक डिलिव्हरी एक ताब इथे येईल. स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक येते बिग मॅन कारण पोलार्ड अर्थात सैफुल्ला अव्वालदार. फलंदाजी जबरदस्त आहे. मला पहिल्यांदा प्रभावित केले होते सैफुल्ला आणि सर्वामध्ये. खूप दोन मोठे फटके खेळले होते जवळजवळ खांद्यावर खांद्यावरचा चेंडू था आणि त्यानंतर सैफुल्ला अव्वालदार कुठेतरी हरवलेली दिसले. त्यानंतर त्यांची फलंदाजी कुठेतरी गुमसुद्धा झाली. ती कमबॅक करावी लागेल सैफुल्ला. हा फटका फसलाय खराब सोक सिलेक्शन. सैफुल्ला अव्वालदार मोठं नाव पण यावेळेस काम केल्याने आपल्या संघासाठी माघारी परततात. मॉर्निंग स्टार मसळाला मोठा धक्का इथे मिळते. लांबून खेळला हा स्ट्रोक. याची चर्चा आम्ही करतो शादाब डांकी झाकीर की आपल्या खेळाडूंमध्ये आणि व्यावसायिक खेळाडूंमध्ये काय फरक आहे. पहिल्याच बॉलला आपल्या खेळाडूंना षटकार पाहिजे असतो. व्यावसायिक खेळाडू पाहतात गोलंदाजी काय आहे विकेट काय आहे मैदान काय आहे हवा काय आहे. इब्राहिम नवीन फलंदाज इब्राहिम. काय काय खेळाडू झाकीर मी तर असे पाहिलेत की प्रत्येक बॉलला हवा चेक करतात की कुठल्या बाजूला हवा आणि त्या बाजूलाच हा स्ट्रोक खेळणार. प्रत्येक बॉलला पाहतील क्षेत्ररक्षक कुठला आतमध्ये आहे गोलंदाजची ताकद काय आहे गोलंदाज लेग कटर आहे ऑफ कटर आहे क्षेत्ररक्षण कुठल्या दिशेला कमी आहेत. प्रत्येक बॉल त्या बाजूने खेळतात म्हणून तर ते मोठे खेळाडू होतात. हा फरक आहे. आपल्या स्थानिक खेळाडूंना डोक्यात एकच आहे प्रत्येक बॉल षटकार. डगआउटमध्ये खेळाडू असतात ना डॉट बॉल झाल्यानंतर आरडाओरड असते चक्काचा बॉल मिस झाला. हा सर्व फरक हा सगळा बदलाव जोपर्यंत येत नाही क्रिकेटमध्ये तोपर्यंत आपल्याकडून चांगले खेळाडू मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा चांगली फलंदाजी कम बॅक करताना जैद. पहिलं षटक इथं होते समाप्त. धावसंख्या आहे नऊ धावा. रॉयल स्पोर्ट्सचे ओनर सुद्धा आमच्यासोबत जुडले आहेत मोहम्मद अली सरको. त्यांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार. ओर ओर संपली नऊ नऊ.
चार षटकांचा मॅच असेल, चला लवकर क्षेत्ररक्षण लावा, इतका वेळ घेऊ नका। साजिद ज्यांनी दोन चौकार ठोकलेत, फलंदाजी चांगली आहे आपण पाहिले तर मॉर्निंग स्टार कडे। तौसीफ गोलंदाजीसाठी, आपण जर पाहिलं ना तर फलंदाजी चांगली आहे, फैसल अजून येणार आहेत फलंदाजीसाठी, त्यानंतर असीम आहेत जे चांगली फलंदाजी करतात। हा फटका चांगला आहे साजिद यांचा, चेंडू चाललाय, सी मार रे सापार, षटकार। पंधरा धावा, तौसीफचं स्वागत केलं साजिद यांनी। हा यावेळेस तिकट बाउन्सर, कमबॅक डिलिव्हरी चालू जमले। पंच मोहम्मद उत्तम भाटकर, खूप चांगली पंचांची भूमिका मोहम्मदांच्या माध्यमातून आपण समालोचनही ऐकलं, तीस तर्रार हिंदी समालोचन। हा यावेळेस फटका बसलाय, उंची जास्त लांबी कमी, झेल होईल का? हा झेल मात्र ते सुटला, डिक्लेअर एक धाव। इब्राहिम हा उजवाष्टीच्या बाहेर, तौसीफ यांचा चेंडू, मोहम्मद यांचा इशारा, ते वाईड बॉल। इब्राहिम पुन्हा एकदा वाईड बॉल, उजवाष्टीच्या बाहेर, अठरा धावा होतात। फटका चांगला आहे, हा खराब क्षेत्ररक्षण शेकाडी कडून, जिथे एकदा होती चार धावा मिळतील इब्राहिमला, मॉर्निंग चार मसाला। फटका बसला इब्राहिम यांचा, तौसीफने रिप्लाय, झेल फलंदाजाचा संपलाय खेळ, मॉर्निंग संपला, आणखी एक धक्का। नवीन फलंदाज फैसल, मॅन फ्रॉम मसळा, खूप चांगली फलंदाजी तेही करतात। तौसीफ
फर्स्ट अटेम्प्ट पहिल्याच बॉलवर डॉट बॉल षटक संपते. दोन षटकानंतर धावसंख्या आहे 22. मॉर्निंग स्टार मसला. वली गोलंदाजीसाठी वली 22 धावा 2 षटकानंतर. साजिद खुल्या टप्प्याचा चेंडू होता. चांगला स्ट्रोक इथे साजिद यांच्या बॅटमधून. एकच धाव मिळेल. स्ट्राइकला फैसल डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. फैसल दोन बॉल खेळले त्या मॅच मध्ये. दोन्ही डॉट बॉल. हा फटका चांगला आहे फैसल यांचा. क्षेत्ररक्षक येतात. चांगला झेल टिपला आहे. फलंदाज बाद फैसल बाद होत आहेत. नवीद कर्दमे यांचे आगमन होते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रीवर्धन मधील प्रसिद्ध गुणलेखक निखिल भाटकर यांचं आगमन होते. तर ते येतील लगेच स्कोरिंग साठी निखिल भाटकर. समजाय प्रीमियर लीग चे ऑफिशियल स्कोरर
जैद फटका चांगला औषधचा दहा धावा येतील षटकार उजेफ षटकाराने खाते उघडले बैक टू बैक दुसरा षटकार फलातून फलंदाज येते एक धाव इथे येते एकेरी धाव आणि धावा संख्या पुढे सरकते 35 धावा 3 षटकानंतर 35 पहला बॉल सिंगल दूसरा बॉल डॉट नंतर विकेट 22 दोन षटकार आणि या सिंगल धावा संख्या आहे 35 धावा जे फटकास फसला इथे खराब क्षेत्र छान 4 धावा फलित गुलंदाजीसाठी येत आहेत उजेबच्या बॅट मधून हा तिसरा षटकार जबरदस्त फलंदाजी 6 धावा हा चांगली गोलंदाजी एकच दाबी ते मिळेल लास्ट ओव्हर शेवटचा षटक बोलीत घेऊन आलेत साजिदला स्ट्राईक दे उजेब काय फलंदाजी केली 3 षटकार उजेबच्या बॅट मधून आलेत 1 चौकार आलाय क्षेत्ररक्षण खराब राहिले शेकाडीचा झेल सोडला उजेबचा सुद्धा त्याच्यानंतर षटकार आला हा साजिद फटका चांगलाय साजिदचा चाललाय चेंडू सीमा रेषापार धाव मिळतील 6 षटकार ताकदी फटका साजिद यांचा
अर्धशतक पूर्ण होते 51 धावा होते आहेत मॉर्निंग स्टार मसाळाच्या 51 धावा. वलीद साजिद यांच्यासाठी हो फटका चांगला याही वेळेस 6 धावा फ्लॅट बॅटेड षटकार. अर्धशतकानंतर हा षटकार येते. धावसंख्या होते 58 धावा 58. 1-2 गो शेवटचा चेंडू. तर तसेच आमचे सन्मित्र रशद सर गर्दने यांचे आगमन झाले. व्हाईस ऑफ श्रीवर्धन मानवाधिकार रायगड जिल्हा अध्यक्ष आपले हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे साजिद यांच्या बॅटमधून. उंची जास्त लांबी कमी तवसीब चेंडूर येत आता हो झेल धरणीला दाम होते. एकाच साईडला दोन्ही फलंदाज धावतात पहा. दोनच धावा येतील. हुसेबने 3 केल्या पण संघाला 2 मिळतील. 60 धावा 61 धावांचं लक्ष. तर 2 कंप्लीट झाले ना. तिसऱ्या रनला आउट एकच झाली. अंपायर बरोबर आहे ना. ऑस्ट्राइक एंडला आउट झाला तौसीफ. 2 रन कम्प्लीट केले. येस सर येस सर. तिसऱ्या रनला रन आउट झाली. तर बाईट्स अँड बीन्सच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच मिळेल. प्रत्येक मॅचसाठी आपल्याकडे कूपन अवेलेबल आहे. काल आपण पाहिलं मिरन कादरी यांनी ते कूपन जिंकलं. आज आपण पाहिलं तर अजिंक्य डीजे साऊंड या संघातून साहिलने ते कूपन जिंकलं. तर बाईट्स अँड बीन्स कॅफे यांचे ओनर स्वतः त्यांच्या हस्ते ते पहिल्यांदा कूपन देण्यात आलं. या दुसऱ्या मॅचमध्ये ते कूपन कोण जिंकते आणि एक चांगला खाण्याचा आनंद कोण मिळवेल तर त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. आणि तुम्हाला मी नक्की सांगेन की तिथे तुम्ही नक्की भेट द्या बाईट्स अँड बीन कॅफेमध्ये. एक अफलातून कॅफे आहे. खूप चांगली सर्व्हिसेस खूप चांगली स्वच्छता आणि खूप चांगलं अन्न प्रोव्हाइड केलं जातं बाईट्स अँड बीन्स कॅफेमध्ये मरियम प्लाझा मोगल मोहल्ला श्रीवर्धनमध्ये. कारण आमचं स्लोगनच आहे बाईट्स अँड बीन्स कॅफेचं, लाईफ इज लाईक क्रिकेट टेक इन्फिनाइट विकेट्स and face the pace to win the race. Enjoy your meal. Lots of love. Man of the match. Ois kardame ancha madhyamatun. Bites and beans cafe. Nakki bhet da. Ami aspardhecha pahilya divshi bhet dili. Thanks of Rashad kardame karardani. Ancha madhyamatun ami bites and beans cafe madhe bhojlo. Ani khup sangla pound char. Amala dite mehala. Khane mehala. आणि खूप चांगला पाहुणचारी मिळाला. तर तुम्ही नक्की भेट द्या. मी म्हणेन तुम्ही श्रीवर्धनमध्ये आलात पर्यटन म्हणून फिरण्यासाठी आलात, तुम्ही श्रीवर्धनमध्ये क्रिकेटसाठी आलात तर एक भेट बाईट्स अँड बीन्स कॅपेला नक्की द्या.
खूप चांगला कॅफे तुम्हाला पाहायला मिळेल. मी जेव्हा पहिल्यांदा आत गेलो त्यावेळेस अचंबित झालो, आश्चर्यकारी बैठक व्यवस्था पाहिली मी. मला वाटलं नाही की मी सिवर्धन सिटीमध्ये, मला वाटलं मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये आहे. टॉससाठी यायचं आहे, पुढचा मॅच असेल जसवली विपक्ष रॉयल बोर्ली, तर टॉससाठी पोहोचायचं आहे. इथे मधल्या इनिंगमध्ये हा टॉस केला जाईल. चुकीची दुरुस्ती, 61 धावा झाल्यात, 62 धावांचं लक्ष आहे. एक धाव आता आमच्या टेक्निशियनने ॲड केलेली आहे, ऑफिशियल टेक्निशियन आणि ऑनलाईन टेक्निशियन यांनी एक धाव वाढलेली आहे. 61 झाल्यात, 62 धावांची गरज आहे. तर धावा इथं होतात. तौसिफ जर थांबले तर ह्या धावा शेकाडीसाठी खूप मोठ्या नाही आहेत. ह्या मैदानात आपण पाहिलं 60, 70, 80 चार ओव्हरला धावा होतात. तौसिफ आणि सुफियान पहिले षटक सैफुल हवालदार, पॉवर प्लेचा षटक आहे. हुसेफनी काय फलंदाजी केली, डावखुरी फलंदाजा मैदानात आहे ना, प्रभावित करतात. अर्थात त्यांना साजेशी फलंदाजी इथे पाहायला मिळते, विकेट त्यांना सपोर्ट करतो, मैदानाचं क्षेत्र आणि हवा या सगळ्या गोष्टी प्लस ठरतात. पहिला बॉल, चांगला चेंडू, वा कमालीची गोलंदाजी सैफुल्ला हवालदार. पहिल्यांदा पाहतो आपण गोलंदाजी करताना सैफुल्ला यांना. फलंदाजीत नापास ठरले, फेल ठरले, पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन माघारी आले. त्यानंतर हुसेफनी चांगली फलंदाजी केली होती तौसिफसाठी. सैफुल्ला डान्सिंग डाउन द ग्राउंड, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण. इब्राहिमला चक्कल, चेंडू सीमा पार, धावा मिळतील चार. येतोय तौसिफच्या बॅटमधून शेकाडीसाठी हा पहिला चौकार. फ्रेंड्स ग्रुप सिवर्धन आयोजित भव्य स्पर्धा आपण पाहते. मुख्य आयोजक नाजीम टोलकर, जगीर सरकोत, मोसी मिबजी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहते. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात दाखवली जाते. शिवाज्ञा इव्हेंटच्या माध्यमातून, अर्थात गणेश गिरी, गगा, अफजल मेमन यांच्या फ्रेंचायझीद्वारे ही टेनिस क्रिकेट डॉट इन स्पर्धा आपल्याला दाखवली जाते. बॉल तिथेच गेले ना जी, येस मिळाले बॉल, मॅच बॉल. अबाची कडा घेतले इथे तौसिफ, माघारी परतील सैफुल्ला हवालदार. वा कम बॅक केले इथे, जबरदस्त गोलंदाजी. तर पहिला धक्का इथे शेकाडी संघाला आपल्याला पाहायला मिळेल. तौसिफ माघारी येत आहेत, एक चौकार आला होता, षटकार त्यांच्याकडून अपेक्षित होते शेकाडीसाठी, कारण धावांचा डोंगर आहे 62.
फटका चांगला आहे पण तितकाच चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्टेड. ओहो डायरेक्टेड झाला असता कदाचित फैसल. तेच सांगतात सैफुल्लाला की डायरेक्टेड झाला असता. चेंडू पकडला सैफुल्लाने. तरी या मैदानात पावसाळी स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पाऊस पडल्यानंतर डेट आला असेल. याचं प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 15,000. टी बॉल अर्थात रबर बॉलवरती स्पर्धा खेळली जाईल. साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित ती स्पर्धा असेल. हा फटका चांगला आहे. षटकार इब्राहिमच्या डोक्याच्या वरून. सुफियानच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळते. अर्थात अपेक्षा होती तौसिफच्या बॅटमधून येतील षटकार, पण सुफियानने हा चांगला षटकार ठोकलाय. धावसंख्या होती या षटकाराने 11 धावा, 62 धावांचं लक्ष आहे 4 षटकात. 15.50 ची सरासरी. 11 आलेत शिकाडीसाठी सैफुल्ला. एक विकेट, किमती विकेट त्यांनी दिल्या आपल्या संघासाठी. हा फटका बसलाय डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव 12 धावा इथे होतील. धावसंख्या करायचे 15.50 सरासरीने 62 धावा. पहिल्या षटकात आपण पाहिले तर सरासरीच्या माग आहेत. एक विकेट पण गेलाय शेकाडीचा. 12 धावा दिल्या. 1 धाव ऍड झाली नंतर आमच्या टेक्निशियननी आणि ऑफिशियल आणि ऑनलाईन स्कोरने 1 धाव ऍड केली. 61 झाल्या. 62 धावांची गरज अशी. स्कोर 1 ऍड केल्यानंतर पूर्ण कॅल्क्युलेशन करून 1 रन वाढला. मी अलाउस केलं होतं 61 टार्गेट, पण मॅच सुरू होताना त्यांनी सांगितलं की 1 धाव ऍड झाले. 61 झाले, 62ची गरज आहे असं सांगितले. हुसेफ ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केली. मुख्य दावेदार आहे बाईट्स अँड बीन्स कॅफेच्या कुपनचा हुसेफ. 3 षटकार 1 चौका ठोकली. आता गोलंदाजी करताना 1 विकेट घेतला आणि मॅच जर मॉर्निंग स्टार मसाने जिंकला तर दावेदार आहे, हकदार आहे हुसेफ. सुफियान आहे स्ट्राईकला. पहिला बॉल हुसेफ, यंग टॅलेंट आहे मसळामध्ये. हा चांगली गोलंदाजी पण उजव्या हट्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक धावानी धावसंख्या पुढे सरकते. यानंतर मॅच असेल जसवेली विपक्ष रॉयल बोर्ली. हुसेफ सुफियानसाठी. धावसंख्या 13. पुन्हा एकदा उजव्या हट्टीच्या बाहेर. वाईड बॉल हुसेफ. हुसेफ आणि वाईड हे चांगले नात आहे. बरेच वेळेस आपण पाहिले आमच्यासोबत कैस सुद्धा जुडलेत आमचे मित्र. ते सांगतात हुसेफ गोलंदाज आलेत ते 3-4 वाईड नक्की येतील. कारण कैस कारण हवा अशी आहे. बॉल नवीन आहे. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. लेकटर आहे हुसेफ. हा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे रिस्की सिंगल. खराब क्षेत्ररक्षण मॉर्निंग स्टार मजलाकडून. इरफान गचाळ क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते मॉर्निंग स्टार मजला. पुन्हा एकदा खराब बनिका 400 इरफान यांचं. हा इथे 2 धावा. आसिम लेझी क्रिकेट आसिम यांच्याकडून सुद्धा फेक खराब. ताकती फेक गरजेची होती.
हा चांगली गोलंदाजी युसेफ ची कमबॅक डिलिव्हरी आणि पहा चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीवर्धन हा फटका फसला हवेत आहे असीम चेंडूच्या खाली येत आहेत वेगाने आले झेल इथे धरणीला दान खराब क्षेत्ररक्षण मॉर्निंग स्टार मसलाकडून असीम इरफान या धावा अडचणीत आणतील हा झेल असीम यांच्याकडे क्वालिटी आहे चांगलं क्षेत्ररक्षण झेल टिपला पाहिजे होता नाराज आहे तुसेफ सैफुल्ला हवालदार सुद्धा नाराज आहेत हॅलो प्रगसिफ डबेसीच्या बाहेर भरकटल्या जातात वाईड बॉल तिसरा वाईड आहे काही आम्हाला सांगतात हॅलो षटकातील तिसरा वाईड आहे म्हणून आता त्यांनी प्रिडिक्ट केलेले तितके वाईट हिझेबकडून येत आहेत का आता प्रिडिक्शन चांगलं आहे कैशांचा धावा संख्या 20 62 धावांचं लक्ष आहे 20 हा फटका चांगला आहे पण हवे साधाबा खराब क्षेत्ररक्षण का याच फलंदाचा कॅच सुटला असीम कडून आता या झेल व्हायला पाहिजे होता फैसल कडून 1-2 एक चेंडू बाकी आहे सव्वीस धावा डॉट बॉल छोट्या षटकाची सांगता झेप चांगलं षटक हाताळलं क्षेत्ररक्षकाकडून 7 मिळाले मॉर्निंग स्टार मसलाच्या झेपला 26 धावांचं लक्ष आहे 12-36 धावांची गरज आहे असे 12-36 गोलंदाजीसाठी युसुफ मॉर्निंग स्टार मसलाकडून युसुफ आज मॉर्निंग स्टार मसलामध्ये आपण पाहिले तर साजिद आणखीन एक साजिद आहेत जे आलेत नाहीत परत वाटत वलीद सरकत पण नाही आहेत आज टीममध्ये जर आपण पाहिले तर फलंदाजी लाईनअप थोडीशी कमी आहे मॉर्निंग स्टारची पण धावा चांगल्या केल्या इब्राहिमनी चांगली फलंदाजी केली साजिदनी शेवटच्या षटकात चांगली फलंदाजी केली सैफुल्ला बाद झाले फैसलनी चांगली फलंदाजी नाही केली आणि खऱ्या अर्थाने या सामन्यावर इम्पॅक्ट टाकलेला उसेपनी जबरदस्त फलंदाजी 3 षटकार 1 चौकार हा फटका चांगला आहे साधावा लाईन वरच पडला चेंडू षटकार अंपायर मॅन फ्रॉम कतार मोहम्मद बाहेरून मागवले ते या खास पंचांसाठी MCC मुंबई धावा संख्या झाली 32 धावा जर अशाच प्रकारची फलंदाजी केली ना सुफियांनी तर हा सामना सहजरित्या ते बोलू शकतात ताकद आहे त्यांच्याकडे काही सामने शेकाडीला त्यांनी अशा प्रकारचा फलंदाजी जिंकून दिली अशा डगाटमध्ये तौसिफची पण त्याच्या खेळाडूंची पैकी सुफियान अशाच प्रकारे खेळला तर ह्या धावा सुफियान करू शकतो जबरदस्त ताकदी खेळाडू आहे खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून 32 झाल्या 30 पाहिजेत 3 षटकाराला वली यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे सुफियानला हा यावेळेस बॅटची काढा घेतली 1000 मिळेल सुफियानला अहमद यांना सुद्धा खुशखबर आहे वली यांच्याकडून 2 षटकार आले तर 300 रुपयाचं पारितोषिक आहे षटकार मारा बाईट्स अँड बीन्स कॅफेचं मॅन ऑफ द मॅचचं कुपन पण जिंका आणि कॅश प्राईज पण जिंका तर फायदा आहे ते सुफियान आणि अहमद यांना युसुफ गोलंदाजीसाठी मॉर्निंग स्टार मजलाकडून धाव संख्या 33 29 धावांची गरज आहे फुलटा चेंडू होता फायदा उचलता आणि अहमदला 1 धाव मिळेल धाव संख्या होती 34
सुफियान एक एकमेव आशा आहे शेकाडी संघाची की ती मॅच हा जिंकू शकतात. ताकद आहे या खेळाडूमध्ये. आपण पाहाल हा फटका चांगला आहे याही वेळेस, पण क्षेत्ररक्षक आहेत असीम. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते. सुफियान आपल्या अंगात जर्सी आहे चेन्नई सुपर किंग्सची, तर आठवावं लागेल किती ताकदी संघाची जर्सी आपल्याकडे आहे. तर सुफियानला तशी फलंदाजी पण करावी लागेल. फिनिशर महेंद्र सिंग धोनी सारखी सुफियान ती काबिलियत ठेवतात आपल्यामध्ये. खूप चांगली फलंदाजी ते करतात. हिथं हार म्हणून चालणार नाही. न हरता न थकता न थांबता जी मेहनत करतात रशेसर, त्यांच्यासमोर नशीबसुद्धा हरतं. तुम्ही मेहनत करा, कष्टाला पर्याय नाही. जिद्द चिकाटी आणि मेहनत ॲपल किंवा अँड्रॉइड स्टोअरवर आपल्याला डाउनलोड करून मिळत नाही, ती तुमच्या रक्तात असावी लागते. तर मेहनत इथे करावी लागेल, पण इथे एक एक धावाने काम चालणार नाही आहे. थिंबे थिंबे तळे साचे, पण इथं मोठे फटके खेळावे लागेल. सात चेंडू 26 धावांची गरज आहे. इथे जर षटकार आला तर 7 चेंडू 20 राहतील शेकाडीसाठी. 7-26 सुफियान या शेवटच्या चेंडूवर षटकार टोकतील का? सात 26 फटका चांगला होता, पण उंची देता आली नाही. अलांग द कार्पेट हा स्ट्रोक केला. एकच धाव इथे मिळेल. आता 6 बॉल 25 धावांची गरज. चांगला फटका हा चौकारील. 1 बॉल 4 धावा मिळतात. सुफियान आता 5 बॉल 21 धावांची गरज. असीम गोलंदाजीसाठी आलेत. असीम रुजूक पाच 21 5 चेंडू 21 धावा. हा ऑफ कटर पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी इथे. धाव सुफियानला स्ट्राईक येणे महत्वाचं आहे. हा इथे इशारी केली. एक धाव इथे येईल. सुफियानला स्ट्राईक मिळेल. अहमद नाजकला येतील. 4 चेंडू 20 आता पाहिजेत सुफियानला. 4-20 नाईन पर्यंत आहे त्या जेड. चार बॉल 20 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा असीम. हा ऑफ कटर. पहिल्या लेग कटरवर चौकार आला, त्यानंतर लगातार ऑफ किटिंग ऑफ स्पिन गोलंदाजी असीम मुझुक यांची. डॉट डॉट आणि डॉट. चांगली गोलंदाजी.
तो सिल्वरबन चॅम्पियन्स ट्रॉफीचे फॉर्म भरायचे असतील खेळाडूला तर आमच्या डाव्या बाजूला इथं टीम आहे।